आपले भाई आपले थोडं मागं सांगतो कॅबिन दाखवतो सर. हा बूम लागा मग ताबडतोब लागा आपली गाडी हे हॉर्नसाठी बटन नाही येत आणि गाडी चालू पण होत नाही, धक्का मारून चालू करतो. हे प्रवाशाला नाही आम्हालाच मारावं लागतं, व्यवस्थित काम होत नाही अशी परिस्थिती गाडीची. बघा थोडं पाणी करून स्टेरिंग वर बसून बघा नुसतं कसे इकडे सगळं आपल्याकडे सगळं चांगलं नाही पूर्ण हे करावं लागतं पूर्ण दगडासारखं. मार बाहेर इतकी गर्दी करू नका हो. थोडं बटन ही नाही. अरे यार तुम्ही आम्ही बूम मला हात आहे म्हणून झालं ना. टायर नसतं, टूल सुद्धा काहीच नसतं अवेलेबल गाडीमध्ये. तेवढं असं किलोमीटर पूर्ण करायचं, 4 तास ब्रेकडाऊन गाडी झाली, 4 तास जागेवर थांबली तरी सुद्धा पुढेच जायचं, पुढून वापस यायचं, आता मधून वापस यायचं नाही. गाडी एमटी जाईल पण पुढेच जाईल, वापस यायला नाही. पंक्चर नुकसान झालं, डिझेल जळलं तर जळू द्या, एसटी जळत किलोमीटर पाहिजे बस. तुम्ही काय जोडण्यावर गाडीपासून एसटी कामगार जे आहेत ते संपावर आहेत आणि आता खुद्द खासदार प्रीतम मुंडे या एसटीची पाहणी करण्यासाठी आलेल्या. नेमकं काय पाहितलं, कशी बस आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई काय सांगाल, पाहणी करताय काय वाटतंय, पुन्हा कर्मचाऱ्यांशी संवाद देखील साधलाय, काय वाटतंय? भयंकर वाईट परिस्थिती आहे आणि खरंच खोबरटीत झालेली आहे. मला ह्याचंही वाईट वाटतंय की यापूर्वी का ह्यांच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष गेलं नाही. वाईट ह्यासाठी वाटतंय की कदाचित राज्यात आमचं सरकार असताना जर या गोष्टींकडे जातीने लक्ष घालण्याची वेळ मिळाली असती तर परिस्थिती आज थोडी वेगळी असती. आज बसमध्ये आल्या मी विचारलं की चालू परिस्थितीमधली बस आहे का, कारण ती मला बंद पडून भंगारमध्ये काढण्यात आलेल्यासारखी या बसची परिस्थिती आहे. आज इथं बसायला आपण पाहू शकता. आपल्या माझी विनंती आहे की आपण आपल्या कॅमेरामधून हे फुटेज घ्यावं. आज ही सीट त्यांना सीट नाही आहे, सीट कव्हर वगैरे तर जाऊच द्या, ह्या सुतळ्या आणि हे सुद्धा त्या ड्रायव्हरनी स्वतः बांधलेलं आहे, नाही तर फक्त लोखंडाचं एक स्ट्रक्चर उभं आहे. आपण पाहू शकताय तिथे दोरीनी ऍक्सिलेटर बांधून ठेवलेला आहे, त्यांना दोन चार वायर कनेक्ट कराव्या लागतात तेव्हा गाडी सुरू होते, एखादी वायर खेचावी लागते तेव्हा गाडी बंद होते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं, त्या रोजच्या आयुष्यात करणं, त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रकृतीची स्वतःच्या जीवाची काळजी न करता ही ड्युटी करत असताना केवळ त्यांचंच आयुष्य नाही तर त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या अनेक लोकांचं आयुष्य हे धोक्यात आहे आणि इतकं ह्या विषयाकडे दुर्लक्ष असणं हे अक्षम्य आहे. रस्त्यांविषयी बोलला त्या ठिकाणच्या, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घोषणा पण केली, काय नेमकं घोषणा? रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. आठवतं मागच्या टर्ममध्ये आम्ही परळी आणि अंबाजोगाई आगाराच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पंकजाताईंनी विशेष निधी मंजूर करून आणला होता, त्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही काम जिल्ह्यात झालेलं दिसत नाही. दुर्दैवानी ज्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आपला जीव संपवलेला आहे असे तुकाराम सांगावे यांच्या जिल्ह्यातले
पत्नी आत्महत्या सोडून लहान मुलं आहे त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही उचलून आम्हाला फुलाची पाकळी त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न. लाल परीचा चेहरा बदलण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षातले खासदार म्हणून तुम्ही काही भविष्यात? लाल परीचा चेहरा बदलण्यासाठी या महामंडळाला आर्थिक बळकटी देणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी त्यासाठी काहीतरी सुविधा केली पाहिजे. आपण अनेक गोष्टींना सवलती देत आहात, मोठमोठ्या ज्यांना कदाचित सवलत नाही दिली तर फारसा फटका पडणार नाही, पण त्यांना तुम्ही सवलती देत आहात तर विचारे गरजू हातावरचं पोट आणि जीव पण हातावर घेऊन प्रवास करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय देणं हे राज्य शासनाची प्राथमिक जबाबदारी, त्यांनी ती पूर्ण करायलाच हवी. नक्कीच आपण पाहितलं की खासदार प्रीतम मुंडे या थेट या ठिकाणी एसटीच्या कॅबिन मध्ये पोहोचलेल्या आहेत. एसटीची दुरावस्था आहे याची पाहणी त्यांनी या ठिकाणी केली आहे आणि या लाल परीचा चेहरा या सरकारनं आपली जबाबदारी आहे म्हणून बदल लावला पाहिजे असं देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केली. विनोद जिरे, साम टीव्ही.